हेलो फ्रेंड्स लाइफ इन जर्नी में आप सभी का स्वागत है जिस तरह से कुछ दिनों पहले आपने देखा कि बदलापुर में एक बच्ची के साथ किस तरह से दुष्कर्म किया गया उसके बाद बदलापुर में काफ़ी ज़्यादा बड़े पैमाने पे जनता जो है सड़कों पर उतरी और आंदोलन किया गया ये मामला जो है राजनीतिक मोड लेते हुए दिखाई दे रहा है और काफ़ी ज़्यादा लोगों में इसका आक्रोश भी दिख रहा है जिसे देखते हुए महाविकास आघाड़ी के ने चौबीस तारीख को यानी चौबीस अगस्त को बंद का ऐलान कर दिया है जी आप आपने ठीक सुना 24 अगस्त को बंद का ऐलान कर दिया जिसके बाद आज भिवंडी में जो महाविकास आघाड़ी है उनके पद अधिकारी जो है यहाँ पर सब मिलकर उन्होंने इसका 24 तारीख का बंद का समर्थन करते हुए जनता से अपील करी कि सुबह नौ बजे से लेकर शाम पाँच बजे तक शांतिपूर्वक तरीके से अपनी दुकानें और जो रिक्शे हैं ये सब बंद करके इस पूरी घटना को है निषेध करें और दरिंदगी और कभी शर्मिंदगी वाली बात है हमारे चैनल से बातचीत करते हुए पदाधिकारियों ने क्या कहा महाविकास आगाड़ी के आइए सुनते हैं देखिए इस बदलापुर का जो चार साल बच्ची के साथ दुष्कर्म और बलात्कार का जो मामला है ये नहायत ही शर्मनाक है और उसके साथ ही जो पुलिस ने दिरंगाई बरती ग्यारह घंटे तक उसकी मां की कंप्लेंट नहीं ली इसके खिलाफ आज पूरे महाराष्ट्र ने पूरे भारत में गम है गुस्सा है और इसके खिलाफ़ महाविकास आगाड़ी ने 24 अगस्त को महाराज बंद का ऐलान किया है उसके साथ महाविकास आगाड़ी की सभी पार्टियां जो हैं शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है कम्युनिस्ट पार्टी है दूसरी सभी पार्टियां जो हैं जो महाविकास आगाड़ी में सब मिल के महाराज बंद कर रहे हैं जो वाक़ हुआ इंतहाई शर्मनाक है और इसका इसकी जितनी निंदा की जाए वो कम है हम भिवंडी शहर में सभी लोगों से अपील करते हैं सभी दुकानदारों से सभी रिक्शा वालों से सभी कारखानेदारों से पावरलूम मालकान से और जितने भी मार्केट के लोग हैं कारोबार के लोग हैं कि इतना शर्मनाक वाक़े पर अपना गम और गुस्सा गुस्से का इजहार करने के लिए जो बंद का ऐलान किया गया इसमें भिवंडी के सभी लोग जो है इसमें शामिल रहेंगे ऐसी हम अपेक्षा करते हैं और 24 तारीख को सुबह नौ बजे से ले शाम में पाँच बजे तक हम सब लोग अपना कारोबार जो है बंद करके अपने गम ग़ुस्से का इज़हार करेंगे और एक बात का संकेत देंगे कि पिछले एक दो महीने से रोज़ ये खबर आ रही है कि, कि किसी न किसी शहर में इस तरह के वाक़ हो रहे हैं तो इस पर कहीं ना कहीं रोक लगना चाहिए और प्रशासन का जो कंट्रोल है वो सरकार का कंट्रोल प्रशासन पे होना चाहिए इसके लिए ये बंद है सभी लोगों से एक बार फिर हम अपील करते हैं कि इस बंद में सभी लोग शामिल होकर इस बंद को कामयाब बनाएं और अपनी बेदारी का सबूत दें धन्यवाद सर ये सिर्फ बंद का ऐलान है कि इसमें कुछ आंदोलन भी होएगा नहीं आंदोलन नहीं है सिर्फ बंद करेंगे और पीसफुल बंद करेंगे हम लोग महिनाभरापासून महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहे मग त्या फाटायच्या इथली घटना असेल उरणमधली घटना असेल परवाच झालेल्या बदलापूरच्या घटनेमध्ये आपण पाहिलं की चार वर्षाची मुलगी अशा दोन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झालेला आहे एका मुलीवर अत्याचार झाला आहे एका मुलीचा विनयभंग झालेला आहे आणि ह्या घटनेमध्ये आरोपीला त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणची असलेली शाळा प्रशासन असेल पोलीस प्रशासनाकडून देखील त्यामध्ये दे गुन्हा नोंदवण्यामध्ये विलंब झालेला आहे आणि हा विलंब होत असताना कुठेतरी राजकीय प्रेशर वापरला गेलेला आहे आणि म्हणून विलंब झाल्याचा परिणाम लोकांमध्ये संताप आहे अशा अनेक घटना होत आहेत आणि या घटना होत असताना राज्याचं जे कायदा सुव्यवस्था आहे ही कायदा सुव्यवस्था कुठेही दिसत नाही आहे म्हणजेच प्रशासनाचं किंवा या ठिकाणी असलेल्या सरकारचं हे लोकांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होणारी कामगिरी आहे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या आदरणीय नेते मंडळीने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की येत्या चोवीस तारखेला शनिवारी संपूर्ण महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये असलेले सर्व महाविकास आघाडीतले पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि मला खात्री आहे की जे संवेदनशील लोकं आहेत ते निश्चितपणे या बंदला सहभाग करतील आणि या बंदला समर्थन करतील आणि तशा पद्धतीचा बंद जे आहे अगदी शांततापूर्वक बंद त्या ठिकाणी ठेवून मी आपल्या माध्यमातून संपूर्ण भिवंडीवासियांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण या घटनांचा निषेध म्हणून आणि ह्या अतिशय माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटना आहेत या घटनेचा निषेधार्थ सर्वजण बंद ठेवून आपली प्रतिक्रिया आपल्या त्या ठिकाणी द्यायची आहे निश्चितच यामध्ये रिक्षा युनियन असतील कारखानदार असतील यामध्ये दुकानदार असतील सर्वच प्रकारचे जे कारोबारी लोक आहेत या सर्वांचा सहभाग असेल आणि शांततापूर्ण हा बंद या ठिकाणी करण्यात येईल येत्या चोवीस तारखेला सर्वांनी बंद ठेवून आपल्यामधला माणूस हा जिवंत आहे जागृत आहे याचं प्रत्यय त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे एवढंच मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो सर एक असा प्रश्न आहे का तुम्ही घटनास्थळी गेलेले आहेत आणि ज्या आता जे कारवाई झालेले आहेत तीनशे लोकांवरती कारवाई केलेली आहे जे लोक त्याच्याबद्दल काय सरकारने जी कारवाई केलेली आहे खरं तर ह्या अतिशय दुर्दैवी घटना आहेत आणि ह्या घटनांमध्ये एकंदरीत असं आहे की ज्या चार चार मूल्य वर्षाच्या मुलींवर अत्याचार करणारा माणूस हा खरं तर माणूस म्हणण्याच्या लायकच नाही आहे परंतु हेच ही बाब वेगळी आहे त्या ठिकाणी प्रशासनाने जो हलगर्जीपणा केलेला आहे किंवा शाळा प्रशासनाने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करण्याची आवश्यकता होती परंतु तसं झालेलं नाही पोलीस प्रशासनाने देखील विलंब लावलेला आहे आणि जेव्हा लोकांनी आवाज उठवल्यानंतर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आरोपीला अटक करण्यात आली आहे शालेचा संचालक मंडळ बरखास्त केलेलं आहे त्या ठिकाणचं पोलीस यंत्रणेचे काही अधिकारी निलंबित केलेले आहेत परंतु हे लोकांनी आवाज उठवल्यानंतर झालेलं आहे आम्हाला ह्या कारवाई ब ब बद बदल हे नाही आहे इथं कारवाई होणे अपेक्षितच आहे कारण कु कोणीही अशा कृत्याचं समर्थन करणार नाही परंतु हे करण्यासाठी लोकांना आवाज उठवा लागतं हीच देखील दुर्दैवी बाब आहे आणि ही, ही एक घटना नाही तर अशा अनेक घटना राज्यामध्ये घडत आहेत अनेक प्रकारच्या या घटना घडत असताना या ठिकाणचे गृहमंत्री खरं तर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा बघितला जातो परंतु या ठाणे जिल्ह्यातच अनेक घटना घडलेल्या आहेत खरं तर ठाणे जिल्ह्याची सुरक्षा किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत हा सगळ्यात मोठा वाईट दुर्दैवी प्रसंग या ठाणे जिल्ह्यावर आलेला आहे तर ह्या प्रसंगामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी हजर असले पाहिजे होते शिक्षणाशी संबंधित असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी येऊन त्या ठिकाणी लोकांची समजूत घालणे अपेक्षित होतं या ठिकाणी गृह खात्याशी संबंधित असल्यामुळे उप उपमुख्यमंत्री किंवा जे गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्र्यांनी ह्या ठिकाणी येणं अपेक्षित होतं परंतु त्यांना ह्या सर्व कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये इंटरेस्ट नसून त्यांना पक्ष फोडण्यामध्ये किंवा भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये किंवा त्यांना केंद्र सरकारला कसा फायदा होईल ह्यासाठी जास्त इंटरेस्ट आहे आणि म्हणून ते दिल्लीला आहेत परंतु ह्या घटनेकडे त्यांनी चा गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही आम्ही ह्या सर्वांचा निषेध करतो आणि खरं तर अशी कुठलीही घटना घडल्यानंतर ताबडतोब प्रशासनाने त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे लोकांना कारवाईसाठी त्या ठिकाणी आंदोलनं करावी लागणं किंवा बाकीचं सर्व काही करणं हे एक दुर्दैवी बाब आहे ही महाराष्ट्रा सारख्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या जनतेला ही गोष्ट खऱ्या अर्थाने म्हणजे खूप चुकीची वाटते ते जनतेच्या माध्यमातून ह्याचा जाहीर निषेध होतोय आणि म्हणून हा बंदचा जो पर्याय आहे तो आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे निश्चितपणे जे संवेदनशील लोकं आहेत ते या बंदला समर्थन करून अपनी प्रतिक्रिया क्या आपने अभी तक अपना ट्वेल्थ कम्प्लीट नहीं किया है या किसी रीजन ऐसी आप अपना ग्रेजुएशन कंप्लीट नहीं कर पा रहे हैं आपकी क्वालिफिकेशन कम होने की वजह से आपकी जॉब में प्रमोशन नहीं हो पा रहा है राइट इंस्टीट्यूट लाया है ऑनलाइन प्रोग्राम जो होगा यूजीसी अप्रूव्ड फॉर ऑल द यूजी एंड पीजी प्रोग्राम जैसे कि बीकॉम बीएससी, बीए, एमए, एमबीए एसेट्रा अब आप, आप हमारे ऑनलाइन पोर्टल के जरिए अपने घर बैठे बैठे अपनी ग्रेजुएशन और पोस्ट ग्रेजुएशन कम्पलीट कर सकते हैं इसमें आपको यूनिवर्सिटी की तरफ से स्टडी सपोर्ट भी मिलेगा तो आप भी अपनी डिग्री कम्प्लीट करना चाहते हैं तो आज ही हमारे करियर काउंसिलर से कॉन्टेक्ट करें